नमस्कार। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात खटके उडाले होते। विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रलंबित यादीपासून ते शिंदे सरकारच्या स्थापनेपर्यंत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयातही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत, त्यामुळे कोश्यारी यांना दुसरी जबाबदारी देऊन त्यांना कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता आहे। त्यांच्या जागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि किरण रिजू यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। तसेच सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करण्यात आलाय, त्यामुळे आता भाजपला कॅप्टन यांच्या रूपानं पंजाबमध्ये नवा चेहरा मिळालाय। 3 कृषी कायद्यानं पंजाबमध्ये पक्षाचं मोठं नुकसान झालं, ते भरून काढण्याची जबाबदारी कॅप्टन यांच्यावर भाजपनं दिली आहे। कॅप्टन यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। अमरिंदर सिंग यांचे वय झाले, तसेच यांना पाठीचा त्रास असल्यानं पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे जाण्याची शक्यता तशी कमीच आहे, त्यामुळे त्यांना राज्यपालांसारखं घटनात्मक पद दिलं जाऊ शकतं, त्यांना महाराष्ट्राचं राज्यपाल मिळू शकतं। तसेच कॅप्टन यांच्यासोबत प्रवेश केलेल्या इतर माजी आमदारांवर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे।